नाशिक शहरामध्ये शालीमार परिसरात आज सकाळी सहा वाजल्यापासून अतिक्रमण विभागानं आपली कारवाई चालू केली नाशिक शहरात अतिक्रमण विभागानं जी सहानुभूती दाखवली ती सहानुभूती संपूर्ण नाशिक परिसरामध्ये जर दाखवली तर नक्कीच स्वच्छ नाशिक परिसरात आणि सुंदर नाशिक अशी प्रतिमा दिसेल अडीचशे ते तीनशे दुकानदार मालक कर्मचारी आपले परपंच यामध्ये चालवत आहेत काही नगरसेवक आपसी गोरगरिबांच्या मारण्याचं काम करत आहेत काही लांडे मुलांचं करणाऱ्या काय करावं व्यवसाय नसल्यानं गुन्हेगारीच्या क्षेत्रात चांगल्याच प्रमाणे या मुलांची वाढ होण्याचे दाट संकत आहेत नाशिक महानगरपालिकेकडून काही दुकानदारांची अशी मागणी आहे की त्यांना व्यवसाय करण्यासाठी काहीतरी मार्ग मोकळा करण्यात यावा सतत नाशिक महानगरपालिकेच्या काम चांगल्या प्रकारे लांडे लडी करण्यात येत आहे हायकोर्टात केस चालू असताना हा कुठला कायदा आहे की एका व्यक्तीच्या बोलण्यावरून अतिक्रमण विभागानं कारवाई केली तरी नाशिक महानगरपालिकेकडे ज्या प्रकारे आमच्या दुकानांची नासधूस केली काही वेळ मागितल्यानंतर देखील आपल्या स्वार्थासाठी काही वेळ दिलेला नाही तरी लोकांनी काय करा वारंवार अतिक्रमण विभागाकडून असे कृत्य होत असतात घरपट्टी व्यवसाय टॅक्स जी एस टी हे सर्व देऊन देखील नाशिक महानगरपालिकेचं पोट भरत नाही तीस वर्ष पूर्व जुने व्यवसाय कर होते अतिक्रमण झाल्यामुळे आता यांनी काय करावे असा ज्वलंत प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे माझे नाव राजू रामचंद्र आम गोरिवले आमच्या इथे ती तीस वर्षापासून इथे आमचे धंदे चालत होते आणि ही आमची मालकी हक्के जागा आहे आमच्या सेटची हे पि वशीमबाई फिरजादे त्यांची जागा असून हे दोन आपसलीमध्ये नगरसेवकांच्या भांडणामुळे आमच्या पोटावरती टांगती तलवार आलेली आहे तर आमच्या मालाचं नुकसान पूर्ण झालेलं आहे मालाचं नुकसान पूर्ण त्याशिवाय आमचं बीड त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे ते आता कोण ते गव्हर्नमेंट भरून देणार की कोण देणार तर आता आमचे परिवार सर्व जे ना कमीत कमी इथे चाळीस परिवार आहेत हो चाळीस परिवारमध्ये कमीत कमी दीड दीडशे ते दोनशे लोकं आहेत ते आता पूर्ण उघड्यावरती पडलेले आहेत तो आता गवर्नमेंट ने आमला सहायता करा भी। मैं सैयद वसीम पीरज़ादा इस जगह का मालिक हूँ चार सौ साल से ये जगह हमारे ख़ानदानी जगह है और यहाँ पर उन्नीस सौ से पहले यहाँ पर दुकानें हैं जिस जो कि कलेक्टर ऑफिस में यू एल सी रिकॉर्ड पर मौजूद है ये सब रिकॉर्ड हमारे पास है यानी बावन साल से पहले यानी कॉरपोरेशन बनने से पहले ही यहाँ पर दुकानें थी और है उसके बावजूद हमने नगर विकास मंत्रालय में इसको रेगुलराइज़ करने के लिए सेक्शन 37 में एक एप्लीकेशन डाला था 2020 में कोविड की वजह से दो साल वो पेंडिंग रहा उधर जाना नहीं हुआ और उसके बाद गवर्नमेंट जो है वो चेंज हो गई चेंज होने के बाद वो अभी तक फाइल पेंडिंग है हमने यहाँ पर जब नोटिस आई तो राइटिंग में उनको दिया कि भी सेक्शन 37 में हमारा प्रकरण जो है वो नगर विकास मंत्रालय में है प्रधान सचिव के पास है आप कोई कार्रवाई ना करें लेकिन उन्होंने हमारी जो अर्ज था उस पर ध्यान नहीं दिया और नोटिस में कहा कि भी 260 की नोटिस दी कि ये पंद्रह दिन के अंदर ये सब निकाल देना उस अतिक्रमण करने का कारण असा होता का तुम्हें रेगुलराइज के लिए नहीं है गाड़ी आमच मनना होता कि एकोनीस छहत्तर पास में गाड़े है अन रिस सर बिजनेस टैक्स प्रॉपर्टी टॅक्स वगैरे घेतात दुकानाचे टॅक्स घेतात आणि घराचे टॅक्स घेतात पट्टी घेतात तर तुम्हाला माहीत आहे की हे रेग्युलराईज करायची तुमची जिम्मेवारी होती कारण हे महानगरपालिका अस्तित्वात येण्याचे पूर्वीचे गाडे आहे असे किती बिल्डिंग्स आणि गाडे आहे जे महानगरपालिकाचे पूर्वीचे आहे ते सर्व रेग्युलराईज केलेलं आहे पण आम्हाला त्यांनी रेग्युलराईज केलेला नव्हता ना पण नाशिक महानगरपालिकाकडं आज नगरसेवकांचा काही समावेश नसताना तर नगर ले ले। हे कुठल्या नगरसेवकाच्या विषयावर यांनी अतिक्रमण केलेलं हे गजानन शेलार हे राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी हे अतिक्रमण केलेलं आहे त्यांनी रिसर कित्येक ॲप्लिकेशन दिलेलं आहे दोन हजार वीसपासून ॲप्लिकेशन दिलेले आहे आणि ते नगर त्यांनी असा ते आ आता आरोप केलेला आहे के की जे अतिक्रमण विभागचे लोक आहे ते आमच्याकडून पंचवीस लाख रुपये खाऊन ते कारवाई करत नाही त्यांना त्यांची चौकशी लावावी आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी असं आयुक्तांना त्यांनी लेटर दिलेलं आहे तर चिडून जाऊन अतिक्रमणच्या लोकांनी हे सर्व कारवाई केलेली आहे तरी जर तुमची स्वतः मालकीची जागा आहे तर मग नाशिक महानगरपालिकेचं काही कर्तव्य बनत नाही की कुठं कोणाच्या पोटावर पाय देणं तर ना नाशिक महानगरपालिका तर याच्यासाठीच आहे का नाशिक महानगरपालिका फक्त टॅक्स घेण्यासाठी आहे आम्ही इतकी विनंती केलेली आहे की हे दोन एकोणीसशे शहात्तरपासून आमचे गाडे आहे तेव्हा पन्नास वर्षापासून यांना ते इल्लीगल दिसत नव्हते आत्ता ते नगरसेवांनी सेवक सेवकांनी गजानन शेलारने आर्ड ऑर्डर केली आणि एक वसीम भंगारवाला आहे त्यांनी आर्ड ऑर्डर केली तर हे त्याचे म म्हणण्यावरून स हे सर्व कारवाई झालेली आहे तर आता हे अतिक्रमण झालेले तर तुमच्या सर्व लोकांचा आता याच्या पुढचं विषय काय आहे आम्ही रिसर कोर्टात आम्ही केस दाखल केलेला आहे आणि त्याची सात जून तारीख आहे आमची आणि आम्हाला इस्टे भेटला नाही इस्टेसाठी ॲप्लिकेशन काही लोकांनी दिलेलं आहे पण इस्टेची कारवाईसाठी आर्ग्युमेंटसाठी ते सात जूनची तारीख दिलेली आहे त्याच्या अगोदरच यांनी कारवाई केलेली आहे काही लोकांनी आम्ही मालक लोकांनी इस्टेसाठी ॲप्लिकेशन दिला होता पण काल चार वाजता तो इस्टे ऑर्डर आमच्या अमान्य झालेला आहे तर आम्ही विनंती केली की आम्हाला तीन दिवस द्या तुम्ही और आम्ही स्वतःहून आमचे हे सर्व काढून घेतो पण त्यांनी बारा तास दिले नाही आणि सकाळी सहा वाजता पाच वाजता इथे येऊन येऊन गेले आणि सहा वाजता त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे ते माणुसकीच्या नात्याने आम्ही सांगितलं माणुसकीच्या नात्याने आम्हाला बारा तास द्या संध्याकाळपर्यंत आम्ही तुम्हाला अंडरटेकिंग देतो की संध्याकाळपर्यंत आम्ही सर्व काढून घेऊ पण त्यांनी काय ऐकलं नाही रेग्युलराईज आम्ही व्यवसाय चालू करणार आहे कारण या या व्यवसायावर दोन मशीद आणि दोन दर्ग्याच्या खर्च सोसावा लागतो आम्हाला म्हणजे दोन मशीद आणि दोन दर्गाचा खर्च या दुकानातून येतो आम्ही कोणाकडून एक पायी घेत नाही मशिदीमधून आणि दर्ग्यामधून येतो या दुकानातून तो सर्व खर्च होतो तर त्या नगरसेवकांनी दोन मशीद आणि दोन दर्गेचा खर्च बंद केलेला आहे नाशिक जिल्हा प्रतिनिधी आदिल शेख